नमस्कार, मराठी रेसिपीत तुमचं स्वागत आहे. आज आपण करूया मुगडाळ नमकीन. मुगडाळ नमकीन करण्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी मुगडाळ, 2 तास भिजून घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ, तळण्यासाठी तेल. आपण मुगडाळमधलं पाणी काढून घेऊ. आपण ही डाळ एका कपड्यावर काढून घेऊ. ही डाळ फॅन खाली अर्धा तास सुकून घेऊया. अर्धा तास झालेला आहे, आपली मूग डाळ चांगली सुकलेली आहे, हे पहा. आता एका बाउल मध्ये काढून घेऊया. डाळ मी काढली आहे बाउल मध्ये, छान सुकलेली आहे. गॅस चालू करून तेल टाकू. तेल गरम झालेलं आहे, मूग डाळ तळूया. थोडी थोडी तळायची आहे, एकदाच लई तळायची नाहीये. आपल्याला ही डाळ कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. डाळ तळलेली आहे, काढून घेऊया. किचन पेपरवर काढत आहे. थोडी थोडी डाळ तळायची आहे, एकदाच नाही तळायची नाहीये. काढूया. पूर्ण मूग डाळ मी तळून घेतलेली आहे, एका प्लेट मध्ये काढते. मूग डाळ आपली कुरकुरीत झालेली आहे. मीठ टाकूया, मिक्स करूया. पहा किती मस्त आवाज येतोय, कुरकुरीत झाली आपली मूग डाळ. दुकानात मिळते तशीच झालेली आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करू, मूग डाळीला व्यवस्थित लागलं पाहिजे. दिसायला पण किती छान दिसते पहा. थोडस खाऊन बघते मी. खूप छान झालेली आहे, एकदम अशी कुरकुरीत. दुकानात जशी मिळते ना, सेम तशीच झालेली आहे. हवा बंद डब्यात झाकून ठेवलं तर 1 महिना खाऊ शकतात. मूग डाळ नमकीन झालेली आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.